मुदतीत पूर्ण झालं नाही किंवा वाढीव मुदत दिली होती ते पूर्ण झालेलं नाही अशा जवळजवळ 25 लोकांच्यावर कारवाई केली. त्यांना 7.5% बॅलन्स वर्कवर दंड लावलेला आहे आणि एक एजन्सी एक दोन एजन्सी अशा आहेत की त्यांना पुढे महापालिकेत कुठल्या प्रकारचं काम देण्यात येणार नाही. एक एई इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कंपनी आहे, त्यांनी आमच्याकडे 2 USPची कामं घेतली होती, एक फायर स्टेशनचं काम घेतलं होतं, एक शाळेचं काम घेतलं होतं. तर त्यांनी वेळेत काम न केल्यामुळे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही रद्द केलं आणि त्यांच्या रिस्क आणि कॉस्टवर दुसऱ्या एजन्सीकडून काम घ्यायला चालू केलेलं आहे आणि यापुढे त्यांना महापालिकेमध्ये कोणत्याही प्रकारचं काम मिळणार नाही असा निर्णय माननीय आयुक्तांनी घेतलेला आहे. तर यामुळं असं झालेलं आहे की आता एजन्सी वेळेवर काम पूर्ण करणार आहेत, काम वेळेवर पूर्ण करण्याचे प्रमाण वाढलं आहे. हे 85-90% एजन्सीचं काम हे वेळेत पूर्ण होतं आहे आणि त्यामुळं महापालिकेला नागरिकांना वेळेत सुविधा देणं शक्य झालं आहे.